पांडुरंग देवुळ सोडून भक्ता घरी आला पांडुरंग देवुळ सोडून भक्ता घरी आला संत सखू साठी बघा देव सखू झाला देव सखू झाला पांडुरंग देवुळ सोडून भक्ता घरी आला संत सखू साठी बघा देव सखू झाला देव सखू झाला थांबरे आपण इथं मुलगी बघायला आलोय अहो म्हणून काय झालं हा आमचा पाहुणचार आहे हे बघा तुमचा पाहुणचार ठेवा तुमच्याकडे आमच्या घरी काय कमी आहे का तुमच्याकडे खायला प्यायला ओ असं काय करताय त्या मानपान करतायत त्यांना कशाला दुखवताय तुम्ही गप्पा बसा आपल्याला खायला प्यायला घालून लुळी लंगडी पोरगी बांधतील आपल्या पोराच्या गळ्यात तुम्ही पोरीला बोलवा आम्हाला वेळ नाहीये हो आता आणते हा बोला लग्नात किती तोळे सोनं घालणारा तुम्ही अहो आधी मुलीला नजरे घालून घाला नंतर काय ते बोलूया आधी तुम्ही किती देणार हे ठरल्यावरच मुलगी बघू आम्ही सखू आमची एकुलती एक लेक आहे जे काय आहे ते सगळं तिचंच आहे एकदा का तिचं लग्न झालं की आम्ही हे सगळं तिच्या स्वाधीन करणार म्हणजे घरदार शेतीवाडी डागडागिने हे सगळं तिला देऊन आम्ही दोघही वानप्रस्थ आश्रम स्वीकारणार आहोत हे बघा पंचांच्या समोर तसा कागद करून द्यावा लागेल तुम्हाला अहो असं कसं बोलताय असं कसं काय अहो हा व्यवहार आहे काय हो थांब तुला बसायला सांगितलंय चालून दाखव घरातली सगळी काम शिकवलीत का आई ना अहो आमची सखू सुग्रण आहे अन्नपूर्ण आहे आणि देवभक्त सुद्धा आहे हो तुमच्या मुलीला बोलता येत ना का मुके मला सगळं काही येत आई वडिलांनी सुसंस्कार केलेत माझ्यावर अहो ऐकलत का मुलगी मुकी नाहीये आता तरी लाडू घ्या 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 अहो तुम्ही घेतल्याशिवाय आम्ही कसं काय घेणार देवासाठी ही जागा योग्य आहे ना नाही योग्य नाही अगं या घरामध्ये देवाला जागाच नाही का बर अगं आई आई पूर्ण नास्तिक आहे तिला हे असलं चालत नाही काहीतरीच तुला कसं सांगू मी आमच्या घरामध्ये देवघर देखील नाहीये ज्या घरात देवघर नाही ते घर कसं असेल पण आता मी ती कमी पूर्ण केली आता तुला कसं समजावू मी अगं नाही चालत इथे ते
आणि देवाशिवाय माझ्या श्रीकृष्णाशिवाय माझं काही चालत नाही. आमच्या घरी माझे आजोबा, माझे आई वडील, आम्ही सगळेजण ईश्वराचे उपासक आहोत. अगं बाई, ते सगळं तुझ्या माहेरी, इथं तशी प्रथा नाही. नसू देत, आता मी सुरू करीन. देवाची भक्ती करायला प्रथा कशाला हवी. सखू, आले आले आलेच. हा सासूबाई हाक मारतायत. सखू, ए सखू, काय सासूबाई? काय ग, नवऱ्याबरोबर काय गुलूगुलू बोलत होतीस? इथे कामं कुणी करायची नाही? मी येतच होते. तुम्ही काही काळजी करू नका, सगळी कामं मी करेन. अगो काळजी करू नका म्हणे? खरंच ग बाई, नाही करत ह काळजी. तू नवे नवे दागिने घालून मिरव, खोलीत आराम कर, इथे कामं आपोआप होतील नाही का? हे शिकवले का तुझ्या आई बापानी? माझ्या आई वडिलांनी मला सगळ्यांचा आदर करायला शिकवलंय. हो का? मग उतरवा तो साज शृंगार आणि स्वयंपाकाचा बघा जरा. इथं गौराई म्हणून पुजायला आणली नाही तुला. या घरात काम करणाऱ्यालाच भाकरी तुकडा मिळतो, समजलीस? आजपासून सगळे गडी काढून टाकलेत मी. तेव्हा सकाळी नदीवरून पाणी आणायचं, स्वयंपाक करायचा, भांडी घासायची, धुणं धुवायचं, शेत गोठा करायचा, आणि या सगळ्या कामात कसूर केलास तर चापकन फोडून काढील तुला. लक्षात ठेव माझ्याशी गाठे. हा वाईट वाटून घेऊ नकोस. सोन्याला आकार घ्यायला जाळातूनच जावं लागतं, त्याला कोणीही काही करू शकत नाही. पण तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
भोगते मी अपराध काय झाला
देवा देवा तू माझी हाक ऐकलीस. होय सखू, मी माझ्या भक्तांची हाक ऐकतोच. बोल बोल, तुला काय हवं? देवा मला फक्त तू हवास, दुसरं काही नको. होय सखू, मी तुझ्या जवळच तर. देवा तू माझ्या पाठीशी असल्यावर मी कितीही दुःख कितीही यातना भोगायला तयार आहे. सखू, देवदेवतांना सुद्धा दुःखाची सत्व परीक्षा द्यावी लागली. घाबरू नकोस, मला हाक मार, मी तुझ्यासाठी धावत येईन. देवा मला तुझ्या चरणांची स्थान हवंय, त्यासाठी मी कोणतीही सत्व परीक्षा द्यायला तयार आहे. तूच माझी माता, तूच माझा पिता, आमच्या सगळ्यांवर तुझी कृपा दृष्टी राहू दे.
महाराज ही चेटूक करते अहो फेकलेली वस्तू पुन्हा जागेवर येते म्हणजे काय? नाही बाळा नाही, हे चेटूक नाही, हे पडच्या इरीतली हडळ आहे, हडळ हडळ। महाराज महाराज, दामन धान्य देतो पण आम्हाला या संकटातून वाचवो। घाबरू नको बाळा, घाबरू नको, घाबरू नकोस। माझं नाव काळ्या मुंजा आहे, काळ्या मुंजा, पिशाची अनितली, भूत प्रेत यांचा काळे मी, काळ काळे मी। मला बघून सगळे घाबरतायत। पालिके बाळा, तू काही काळजी करू नको। सासूबाई चेटूक भेटूक काही नाही हो, ही सगळी ईश्वराची कृपा आहे सासूबाई। आता महाराज तुझी कृपा बरोबर बाहेर काढतील। चाललंय काय हे सगळं? जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम। आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी।
पंढरी मग वैकुंठ नगरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी मंडळी संत महात्म्यांनी पंढरपूरचं मोठ्या मुक्तकंठानं वर्णन केलेलं आहे. संतांनी पंढरपूरला भू वैकुंठ असं म्हटलेलं आहे. धन्य धन्य ते नगर भू वैकुंठ पंढरपूर. पंढरी नगरी हे सकल क्षेत्रातलं श्रेष्ठतम असं तीर्थक्षेत्र आहे. अवघीची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभाग डोळा देखील या चंद्रभागेत स्नान केल्यानं सकल पापे नष्ट होतात. या पवित्र नगरीचं दर्शन घेतल्यानं मनाला सुखाची प्राप्ती होते आणि जन्मोजन्मीची दुःख नष्ट होतात. सुखा लागी करीसी तळमळ तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. कारण या इथे आहे त्रैलोक्याचा राणा श्री पांडुरंग. कृष्ण अवताराचे विठ्ठलराय ते कसे आहेत? नाही घडविला नाही बैसविला विठ्ठलामुचा स्वयंभूभा. बर रूप तरी किती मोहक पहा, किती मोहक पहा. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान उभे विठेवरी. आणि आमच्या पंढरपुरात केवळ विठोबाच आहे का? तर नाही. ऐका पंढरीचे महिमान महिमान राऊळती तुके प्रमाण प्रमाण येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. अहो इथल्या तृणांकुरात आणि पाषाणातही देव भरलेला आहे. बरं देव भरलेला आहे. पंढरपूर हे तुमचं आमचं संतांचं माहेर आहे. बरं आणि म्हणून संत म्हणतात अनुपम्य नगर पंढरपूर भीमा मनोहर संतांचे माहेर. हा पंढरीचा राणा भवभक्तीचा भुकेला आहे. तिथे उच्च नीचता नाही कि भेदाभेद नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया. तात्पर्य काय मंडळी? पंढरीच जाणारा माणूस हा सुखरूप तर होतोच पण हा भवसागरही तरुण जातो. आणि म्हणून सर्वच संतांनी पंढरपूरला जाऊन भजन कीर्तनाचा आनंद लुटलेला आहे. आणि म्हणून आम्हीही उतावीळ आहोत त्या पंढरीला जाण्यासाठी, त्या मुक्तीपेठेत जाण्यासाठी आणि भजन कीर्तनाचा आनंद लुटण्यासाठी. चला हरिनामाचा गजर करूया आणि दिंडी पुढे नेऊया. बोला पुंडलिक वरदा मी जाते पंढरीला. विठ्ठल 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 Vithala, 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 Vith
काय झालं मग? मी येऊ तुमच्या बरोबर पंढरीला. आनंदा नाहीये, तो पांडुरंगच तुला बोलवतोय. अगं तू माझ्या लेकीसारखी, मी तुला कसं नाही म्हणेन. चल चल, मी आहे ना तुझ्या सोबत. आई, तुझा उपास आहे का ग? कसला उपास? अगं मग केळी काय खातेस? केळी खाण्याचा आणि उपासाचा काय संबंध आहे का? मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. मूर्ख कुठला? मासा काकू, ही घ्या तुमची कळशी. आमची कळशी? साखू कुठे? तुमची सून गेली पंढरपूरला. काय? ही कळशी माझ्याकडे दिली, म्हणाली मी चालले पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला. गेली बुवा बरोबर. शुभा रे दगडा, बघत काय बसलास? जा आणि सगळ्या छिंच्या धरून फरफट बांध तिला. अरे देवा रे, मेरीनं काळी माफ असला तोंडाला. अरे दगडा उठ ना, उठ उठ, जा घेऊन तिला. तू का थांबली ना? झालं ना सांगून तुझा हक. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. पांडुरंगे विठाबाई माझे पंढरीचे आई, पांडुरंगे विठाबाई माझे पंढरीचे आई. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. पांडुरंगे विठाबाई माझे पंढरीचे आई, पांडुरंगे विठाबाई माझे पंढरीचे आई. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. तुझिया नामाचा गजर, तुझिया नामाचा गजर. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. पांडुरंगे विठाबाई माझे पंढरी. देवा, तुम्ही असे अस्वस्थ का दिसता? रुक्मिणी, माझ्या प्रिय भक्त सखूला पंढरपूरला यायचंय, परंतु तिच्या सासून आणि तिच्या नवऱ्यानं तिला बांधून ठेवलंय, तिचा छळ चालवलाय. भक्तांच्या मदतीसाठी धावून जाणं हे तर तुमचं ब्रीद आहे. सखू अडचणीत असताना तुम्ही काहीच करणार नाही का? पण रुक्मिणी, मी काय करू? काहीही करा, पण सखूचे पंढरपूरची वारी व्हायलाच हवी. तुम्ही तिचे बंदिवासातून सुटका करा. ठीक आहे रुक्मिणी, तू इथंच थांब, मी स्वतः जातो
आणि सखूची सुटका करतो. पांडुरंग देवुळ सोडून भक्ता घरी आला. पांडुरंग देवुळ सोडून भक्ता घरी आला. कोण कोण तुम्ही? मी विठाबाई, दिंडी सोबत होते. तुझा नवरा तुला इथे घेऊन आला. सगळ्यांना खूप वाईट वाटलं. विनेकरी बुवा म्हणाले सखूला नेऊ पंढरपूरला, तशी मी तुला नेला आले बघ. मला जाता येईल पंढरपूरला? तर मी सोडेन तुला, नीट जा दिंडीला. आणि तुम्ही? मी येईन की तुझ्या साठी. बघा देव सखू झाला, देव सखू झाला. जा पट्टीशी, सगळे तुझी वाट बघतात. परिपुण्यवान मोठी सखू गेली वाळवंटी, घरी राबतो जग जेठी, घरी राबतो जग जेठी. स्वये विठा बाई सखू घरी बांधली खांबाला. स्वये विठा बाई सखू घरी बांधली खांबाला. संत सखू साठी बघा, देव सखू झाला, देव सखू झाला. संत सखू साठी बघा, देव सखू झाला. हो काय चाललंय? काय काय चाललंय बघताय ना? तांदूळ निवडतीये मी, घ्यायला लागणार आहे ना तुम्हाला? काय चाललंय विचारतायत मला? हो त्याचं नाही म्हणत मी, तुम्ही हे करताय ते बरोबर नाही. काय म्हणाल? हो त्या सखूला असं उपाशी तपाशी शिक्षा करणं बरं नाही. हो का? का हो? तुम्हाला का त्या चेटकिणीस एवढा पुळका येतोय? सांगतो, दुसऱ्याच्या घरची पोर दी असं छळलं बरं नाही. आता तुम्ही मला शिकवणार का? हे बघा, मी जे करते ते बरोबर करते. तुम्ही जरा गप्पा बसा बघू, गप्पा बसा. ते तुम्हाला योग्य वाटतंय. उद्या जीवाला वैतागून पोरींना विहीर जवळ केली तर केवढाच जाईल याचा विचार करा म्हणजे झालं. आई, बाबा म्हणाले तसं जर झालं ना तर तुला आणि मला सुळावर देतील का? हो रे बाबा, तिने जर जीव दिला तर सांगता येईल पाय घसरून पडली म्हणून. पण उपाशी तपाशी मेली तर? नको नको, तू असं कर, तू तिला जेवायला घाल. हा जा. मी? हो तू, नवरा आहेस ना तिचा. सखू, या स्त्रीवर हसतेस तू? मीच पापी आहे, दुष्ट आहे, उगीच तुझ्यावरती अन्याय केला. यापुढे मी आईच काही ऐकणार नाही. थांब, मी सोडतो ना तुला. भूक लागली असेल ना तुला? चल दोन घास खाऊन घे.
पण तुम्ही खाल्ल्याशिवाय मी अजिबात खाणार नाही. मी अर्धांगिनी आहे तुमची. तुम्ही आधी घ्या. सखू पोरी, भूक लागली असेल ना तुला? अगं माझी गुणारची सून, मी खूप त्रास दिला ना तुला सखू. पण आता नाही मी तुझ्याशी तशी वागणार. पण मला सोडून जाणार नाही ना तू वारीला? माझी गुणारची सखू, माझी गुणारची सून. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई. पांडुरंग देवळ सोडून भक्ता घरी आला, पांडुरंग देऊळ सोडून भक्ता घरी आला. संत सखू साठी बघा देव सखू झाला, देव सखू झाला. पाऊलांची पाय धूळ सदा कपाळी लावावी, ज्योत संतांनी लाविली सदा देवती ठेवावी. दिंडी संगती धाडीले विठाईने आले किला, दिंडी संगती धाडीले विठाईने आले किला. संत सखू साठी बघा देव सखू झाला, देव सखू झाला. संत सखू साठी बघा देव सखू झाला, देव सखू झाला. पांडुरंग देऊळ सोडून भक्ता घरी आला, संत सखू साठी बघा देव सखू झाला, देव सखू झाला. संत सखू साठी बघा देव सखू झाला, देव सखू झाला. नशिबाची ती कसोटी परी पुण्यवान मोठी, नशिबाची ती कसोटी परी पुण्यवान मोठी. सखू गेली वाळवंटी, सखू गेली वाळवंटी, घरी राबतो जग जेठी, घरी राबतो जग जेठी. दिंडी संगती धाडीले विठाईने आले किला. संत सखू साठी बघा देव सखू झाला, देव सखू झाला. संत सखू साठी बघा देव सखू झाला,
देव सखु झाला पांडुरंग देवुळ सोडून भक्ता घरी आला संत सखु साठी बघा देव सखु झाला देव सखु झाला संत सखु साठी बघा देव सखु झाला देव सखु झाला पांडुरंगा माझ्या श्री कृष्णा तुझ्या दर्शनासाठी किती दिव्य करावी लागले पण आता तुझ्या चरणांचे आले भरून पावले मला मला आता हे जग नको हा संसार नको मला काही नको मला मला तुझ्या चरणांचे आश्रय दे तुझे पाय सोडून कुठेही जायचं नाहीये मला तुझ्या चरणांची आश्रय दे अहो केव्हाची ती देवाचे पाय धरून बसलीये काढा तिला बाहेर ओढा अहो आपल्या पण दर्शन घ्यायचंय ना मग अहो आमची गावाकडची आहे ती फार लांबून चालत आली समाधानानं दर्शन घेऊ द्यात तिला अहो पण बुवा किती वेळ बाकीचे लोक खोळंबलेत सखुबाळ सखुबाळ उठ उठ सखुबाळ अगं दोन दिवस मुक्काम आहेच की आपला परत घेऊ दर्शन आपण सखुबाळ 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 जाऊन काय सांगू पोरी मोठी भाग्यवान आहेस तुझ्या देवाच्या चरणाजवळ विलीन झालीस पुण्यवान आहेस पोरी भाग्याची आहेस सखू रुक्मिणी तू देऊळ सोडून तू इथे कशी पंढरपुरात घोटाळा झाला काय झालं पंढरपुरात
देवा हे काय विचारताय तुम्ही? सखू पंढरपुरात वैकुंठवासी झाली आहे, आता काय करायचं आपण? आणि तिच्या रूपात तुम्ही इथे येऊन बसलात? खरंय रुक्मिणी, सखू परत येईपर्यंत तिची जागा मी घ्यायची आणि ती आल्यावर परतायचं असं ठरवलं होतं मी, पण आता सगळीच अडचण झाली. आपण यातून मार्ग काय? एकच रुक्मिणी, एकच, सखूला तू परत आण, त्याच्याशिवाय माझी सुटका नाही. या या बुवा या. केव्हा आलात पंढरपुराहून? कशी काय झाली वारी? पुढच्या वेळी मी सुद्धा येणार आहे पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला. बसा ना, बसा बसा. मी की नाही तुमच्याकरता दूध घेऊन येते. नको नको, खरंच आम्हाला काहीही नको. थोडस बोलायचंय. बोला ना. शेवटी शेवटी आपल्या हातात काय आहे हो? करता करविता तो परमेश्वर आहे. अगदी खरं बोललात बुवा. अहो सखू आमच्या घरात आली आणि तिनं या घराचे विचार, घराचे रूपच फार पालटून टाकलं. खरंय ते. देवाच्या चरणी त्यांनाच स्थान मिळतं जे देवाला प्रिय असतात. सखूच्या बाबतीतही तेच झालं. आमची सखू आहेच हो तशी गुणाची. आहे आहे म्हणजे आहे म्हणजे कुठे? अहो आतमध्ये पूजा करते. सून कुठली? लेकच आहे माझी ती. लेकीची उडी भरून काढली हो त्या पोरीनं. काय सांगताय काय? सखू आत आहे. अहो कसं शक्य आहे? पाहिजे तर यांना विचारा. अहो मी या हातानं तिला अग्नी दिला पंढरपुरात. काय सकाळी सकाळी काय अभद्र बोलताय हो तुम्ही? हे हातच्या कंकणाला आरसा कशाला? तुम्हाला समक्षच दाखवते. या तुम्ही माझ्या बरोबर. देवी सखू, आता क्षणभरही येथे थांबू नकोस. जा घरी जा. तुझा रूप घेऊन प्रत्यक्ष पांडुरंग तुझी जागा भरून काढतात. जा त्यांना मुक्त कर. माझा विठ्ठल या सखूसाठी सखू झालाय, माझी कामं करत राहिलाय. हो सखू, आता विलंब करू नकोस, अन्यथा देव अडचणीत येतील. जा घरी जा आणि त्यांना मुक्त कर. या बुवा या या. अहो मी तांदूळ निवडत होते, तिला मी पूजेला बसलेली इथे पाहिली, असं काय करताय? आणि तुम्ही काय सांगताय की मी तिला पाहिली तिकडे म्हणून? अहो आश्चर्यच आहे. आत्ता मी सखूला इथे बसलेलं बघितलं. हे सगळं काय आहे? माझ्या बरोबर पंढरपुरात होती ती सखू होती. मी जिला अग्नी दिला ती सखू होती. मग इथे होती ती सखू कोण? सखू अगं तू कुठे होतीस आणि इथे? तो प्रत्यक्ष विठ्ठल होता. मला मला पंढरपूरला जाता यावं म्हणून साक्षात विठ्ठल माझं रूप घेऊन इथे राहिला होता. मला तिकडे मरण आलं पण देवाच्या कृपेने मी परत आले. प्रत्येक
प्रत्यक्ष देव माझ्या घरात वावरत होता आणि मी करंटीने त्याला ओळखलं नाही. मी त्याला मारलं, बोलले, देवा कुठे फेडणार मी हे पाप. वा असे भक्त हवेत बुवा. सखूसाठी देव सखू झाला. सखू तू संत सखू आहेस, विठ्ठलाची लेख आहेस. चला आपण सगळे पंढरीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊया. चला चला. बोला पुंडरीक वरदा. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल. विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, तुगया मुखा विठ्ठल. विठ्ठल 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 बोला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल. Vithala 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 Vith